पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी आणि माजी उपमहापौर आबा बागुल यांच्यातर्फे जवळपास 500 महिलांना विविध व्यवसायासाठी प्रशिक्षण दिले गेले. या प्रशिक्षणाची सांगता प्रमाणपत्र वाटून करण्यात आली. यासाठी सिने अभिनेत्री प्राजक्ता माळी विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या. यावेळी ब्युटी पार्लर, मेहंदी, रांगोळी, बेकरी प्रोडक्ट्स, मसाले बनवणे आदींसह जवळपास 15 प्रकारच्या प्रशिक्षणार्थी महिलांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. या प्रशिक्षणामुळे महिला सक्षमीकरणाला मोठी मदत होणार असल्याचं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं. अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने जास्तीत जास्त महिलांनी अशा प्रशिक्षणाचा लाभ घेऊन पायावर उभं राहावं असं आवाहन या निमित्ताने केलं. खूप बरं वाटतंय. आबांचे मनापासून आभार. ते आत्ताचाच हा कार्यक्रम नाही पण सततच असे कार्यक्रम राबवत असतात, काही ना काहीतरी अरेंज करत असतात समाजासाठी, त्यांच्या प्रभागासाठी खूप मेहनत घेत असतात, खूप कार्य करत असतात. तर अशा पद्धतीनं खरंच म्हणजे प्रत्यक्ष कृतीतून खरं तर महिलांना खूप मोठी मदत मिळते. फक्त माध्यम हेच नाही की काहीतरी शिकवलं पाहिजे, हाही मानस आहे त्यामागे की त्या शिकण्यातून त्यांनी पुढे जाऊन काहीतरी स्वतःचा विकास केला पाहिजे, फायनान्शियल त्यांना मदत झाली पाहिजे. त्याच्यासाठी पण पुढे काही गरज पडेल तर ते सुद्धा मदत करायला त्यासाठी सुद्धा तयार आहेत की फक्त शिकून घरात बसू नका, त्या पलीकडे जाऊन तुम्हाला काहीतरी कसली आर्थिक मदत हवी आहे, काहीतरी पाठबळ हवं आहे, याच्या पुढचेही कोर्सेस ते घेणारच आहेत. तर ह्या पद्धतीनं ते जर सपोर्ट करतात तर मला वाटतं महिलांनी सुद्धा त्याला खूप चांगला प्रतिसाद दिला पाहिजे. फ्री ऑफ कॉस्ट आपल्याला काहीतरी शिकायला मिळत आहे तर आपण नाही जर गेलो तर त्यांना थोडी ना इन्स्पिरेशन वाटणार आहे की त्यांनी करावं. तर त्यांना आपला प्रतिसाद दाखवला तर लोकांना पण आपल्यासाठी काहीतरी करावं असं वाटतं. तर महिलांना पण विनंती आहे की प्लीज तुम्हाला कोणीतरी काहीतरी शिकवत आहे फ्री ऑफ कॉस्ट, आता कलियुगात कोणी काही शिकवत नाही, तर त्याचा लाभ घ्या आणि स्वयंविकास करा. या कार्यक्रमासाठी अमित बागुल यांच्यासह सर्व बागुल कुटुंबियांनी विशेष प्रयत्न केले.